पयल्यान पयलीं आमकां एक समजून घेवपाक जाय की खंयचे जेन्ना रिजर्वेशन जाता तेका रिजर्वेशन ऑर खंयचें बील पास जाता तें बील पास जाल्या उपरांत पयल्यान पयलीं म्हणल्यार आतां वन्स इट इज पास्ट इन लोकसभा आनी राज्यसभा ताच्या उपरांत मागीर प्रेजिडेंटा कडेन तें वतलें आनी एट द सेम टायम आमकां आनी एक लक्षांत दवरपाक जाय आर्टिकल 360 प्रमाण 368 प्रमाणे आमकां 50% ऑफ द स्टेटाचे हे आमकां हयकार जाय पडटलो आनी तांची सहमती जाल्या उपरांत म्हणटा तसो वो जो बील जो आसा एक कायदो म्हणून पारीत जातलो आनी हें केल्या उपरांत हो कायदो एनॅक्टमेंट हाचे केन्ना जातले बिकॉज इट रिक्वायर्स एज इट इज सेड की जेन्ना हें रिजर्वेशन आतां जेन्ना एडवोकेट सुलेखा शेटी हांच्यांनी तुमकां रिजर्वेशन बील वाचून दाखयलां आसतलें हातर खास करून मेन्शन केलां की 33% आरक्षण दिता आसतना जे 15% रिजर्वेशन एस सी खातीर आसा आनी 7.5% रिजर्वेशन एस टी खातीर आसा ह्या सुद्दां रिजर्वेशनान 33% आरक्षण येतलें बायलां खातीर सो हाच्या खातीर सेन्सस जावपाचें गरज डिलिमिटेशन जावपाची गरज आसा आनी डिलिमिटेशन जें आसा पळय न्ही हें इट इज डन थ्रू द डिलिमिटेशन कमिशन अँड दीस इज कॉन्स्टिट्युटेड बाय द प्रेजिडेंट ऑफ इंडिया सो प्रेजिडेंट ऑफ इंडिया जो आसा पळय न्ही ते इट फॉर्म्स द बॉडी अँड इट वर्क्स इन कॉलेबोरेशन वीथ इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया अँड द स्टेट इलेक्शन कमिशन आनी ताच्या उपरांत हें जातलें बट लक्षांत दवरा हें डिलिमिटेशन आफ्टर सेन्सस जावं शकता लास्ट आमचो सेन्सस जाल्लो 28 फेब्रुवारी 2011 आनी ताच्या उपरांत हो ड्यू आशिल्लो 2021 पूण 2021 हो कोवीड काळ आसल्या कारणान ह्या काळान तें जावूं शकलें ना बट सर्टनली यु नो ह्या फेजीन तें जातलें बिकॉज एक लक्षांत दवरपाक जाय काँग्रेस हांगा फक्त कशें आसा जाणा ब्रावनी पॉयंट्स आपूण घेवपाचो प्रयत्न करता म्हणजे जेन्ना हें पूट अप केलें बील म्हाका याद आसा की सोनिया गांधीन असो स्टेटमेंट घे ये तो अपना है म्हणून दीस इज फर्स्ट स्टेटमेंट ये अपना है म्हणजे कितें आय सपोज यू नो वी आर अमोंग नाव अमोंग द 64 कंट्रीज हू ऑलरेडी हॅव द रिजर्वेशन द नियर बाय टू कंट्रीज दॅट वी हॅव पाकिस्तान जे आसा पयलीं हांगासर 17% रिजर्वेशन आसा महिलां खातीर नॅशनल पार्लिमेंटान तांचे आनी त्याच बरोबर आमी जर बांगलादेशान गेले हांगासर आवट ऑफ 300 सीट 50 सीट्स हा बीन रिजर्व फॉर वुमेन हें सगळें करता आसतना भारत सारक्या येद्या व्हडल्या लोकशाही 75 वर्सां लागता एक बील पास जावपा खातीर एका पॉलिटिकल बील जायी पडटा आनी आय सपोज लायक यू नो टायम एन अगेन दे हॅव कायंड ऑफ डन अ पॉलिटिकींग वीथ रिस्पेक्ट टू वुमन रिजर्वेशन बील मे बी दे हॅव यू नो इफ यू गो टू सी जेन्ना आमी म्हणटा की ऑर वॉट दे से इज अबाउट रिजर्वेशन इन द पंचायत एंड ऑल 73rd Amendment आनी 74th Amendment जे जाले पळय न्ही हे एच डी देवेगौडान जेन हाडलेले 1996 जे आसा पळय न्ही हे एच डी देवेगौडाजीन 1992 जे आसा पळय न्ही तेन्ना एच डी देवेगौडा जे आसा सॉरी एच डी देवेगौडा बॉट इट द वुमन रिजर्वेशन बील बट बिफोर दॅट पी व्ही नरसिंहराव जे आशिल्ले तांच्यांनी 73rd आनी 74th Amendmentाचे सकयल पंचायती राज जे आसा पळय ते 33% रिजर्वेशन हाडलेले आनी बिकॉज इट रिमेन्स एट द प्रवलन्स ऑफ द स्टेट म्हणटा तशें फॉर द अदर पार्ट ऑफ रिजर्वेशन एंड ऑल तो स्टेटीचो बिजनस जाल्लो बट वेन इट कम्स टू एट अ सेंट्रल लेवल आमकां एक लक्षांत दवरपाक जाय आमचो लास्ट सेन्सस 2011 जाला जो मेरेन सेन्सस जायना तो मेरेन हे प्रोसिजर सारको जावचो ना लेटर ऑन सपोज विदाउट दॅट प्रोसिजर इफ वी फॉलो इन दॅट केस अगेन दी सेम पीपल दी सेम काँग्रेस पीपल आर गोईंग टू सेट दॅट यू हॅव नॉट फॉलोड द प्रोसिजर सो बेजिकली तांकां कितें करपाचें आसा तांकां हें हाचें सगळें क्रेडीट आपल्याक घेवपाचें आसा अँड दे आर कायंड ऑफ यू नो प्लेईंग गिमीक विथ द पीपल आय बिलीव बिकॉज जेन्ना म्हाका दिसता आमचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी इतले स्ट्रोंग हेडेड फुडें गेल्लेले आसा आनी तांणी वुमन रिजर्वेशन बील हें दोशी कडेन हाडिल्लें आसा पळय न्ही हें तांकां खंयसर तरी गोश्ट म्हाका दिसता पचना तांकां सगळेंच कितें तें आपलें अशें जावपाक जाय इफ यू ऑल्सो आय वूड ऑल्सो लायक टू कंडेम द स्टेटमेंट ऑफ मल्लिकार्जून खरगेजी जे तांच्यांनी काल स्टेटमेंट केल्लें इन द राज्यसभा आनी ही सॅड लायक ऑल द पार्टीज ज्यो आसा पळय न्ही ही मेन्शन्ड इट लायक दीस अँड यू कॅन कोट आय वील कोट हीम ही सॅड दॅट ऑल द पार्टीज वील सी टू इट दॅट वुमन रिजर्वेशन जेन्ना आसतलें किंवां कसलें एस सी किंवां एस टी रिजर्वेशन आसा किस किस तरह के लोग यहां पे आते हैं ही मेड सच कायंड ऑफ अ स्टेटमेंट अँड वेन ही मेड द स्टेटमेंट ही सॅड ऑल द पार्टीज सो वेन ऑल द पार्टीज दॅट मिन्स हीज ओन पार्टी इज कमींग इन टू इट
2010 सालान जेन्ना म्हाका दिसता हें वुमन रिजर्वेशन बील आयलें तेन्ना आमकां याद आसा की आरजेडी आसतले आनी सपा आसतले पळय न्ही, हांच्यांनी खंयसर तरी विरोध केलो तेन्ना काँग्रेस गव्हर्मेंट आशिल्लें अँड नाव दे आर अ पार्ट ऑफ अ इंडिया अलायन्स. वी हॅव टू टॉक अबावट दॅट ऑल्सो. ओके, सो म्हाका दिसता आयज जी काल प्रेस कॉन्फरन्स जाल्ली तेन्ना जे सगळे विशय तांच्यांनी काडले, दे हॅव टू रादर इंट्रोस्पेक्ट ऑन देअर ओन थिंग्स वॉट दे हॅव डन फॉर ऑल दीज इयर्स. वाय वी हॅव टेकन, म्हणजे इतली 75 वर्सां आमकां कित्याक लागली वुमन रिजर्वेशन बील हाडपा खातीर. आनी आमकां एक सदांच लक्षांत दवरपाक जाय, जेन्ना आमी आयज 17वी लोकसभा पळयता, हे 17व्या लोकसभेन आयज पयली लोकसभा आनी 17व्या लोकसभेन, पयल्या लोकसभेन 5% महिला आशिल्ल्यो आनी 17व्या लोकसभेन 14.39% महिला आसा. दॅट मिन्स वी कॅनॉट ग्रो, वी लायक अराउंड इट टूक 75 इयर्स फॉर अस टू कम अप टू 14%. आनी कितली वर्सां आमकां लागतली? हेन्स रिजर्वेशन बील इज रिक्वायर्ड. अँड एज मॅडम डिलायला लोबो हॅज रायटली सेड, वी रिक्वायर दॅट ऑपॉर्च्युनिटी अँड दीस रिजर्वेशन गिव्ज अस दॅट ऑपॉर्च्युनिटी. ती संद आमकां दिता आनी म्हाका दिसता हें योग्य गजाल जाल्लेली आसा. नमस्कार. टुडे वी आर ऑल गॅदर्ड हियर स्पेशली टू थँक आवर ऑनरेबल प्रायम मिनिस्टर, द BJP पार्टी and all the parties at the national level for passing this women's reservation bill. 33% ugdas eta every women's day ami celebrate kortali ani olle olle amche amdar everybody should come and then we should just wait to listen amche ye reservation bill kenna yeta kay mhanun bhai Sulakshana Samantan sangla te parmane today. You know, when this bill has got passed in both the Lok Sabha as well as Rajya Sabha, we, on behalf of the women of Goa especially, I would like to thank our Honorable Prime Minister for passing this historical bill. Amcha new parliament building an poile bill pass zale, which was agreed by all the parties, is this. गणेशाचे पयले दिसा इट इज अ बीग गिफ्ट फॉर ऑल द विमन फ्रॉम इंडिया, बीग स्माइल अँड स्पेशली टू द वुमन हु आर एस्पायरंट्स टू बिकमिंग लेजिस्लेटर्स. आणि आता सध्याक आमच्या गोयच्या लेजिस्लेटिव्ह असेंब्लीन 3 महिला हा, सो नेक्स्ट असेंब्ली इलेक्शन इट्स गोईंग टू बी 13 लेडीज. अँड नाजाल्यार आमी वुमन एम्पावरमेंट वुमन एम्पावरमेंट म्हणटात, बट वुमन एम्पावरमेंट खरे इन ट्रू सेन्स इज दीस, गिविंग पावर टू वुमन टू मेक लॉज अँड दॅट्स वॉट इट इज गोईंग टू बी. वी एज सून एज दीस लोकसभा इलेक्शन गेट्स ओवर देन द सेन्सस वील कम देन द डिलिमिटेशन अँड आय एम होपफुल बिफोर द 2027 our Goa assembly election, this 33% reservation for women will be out. Ani sangla te parmane amche bhai Sulaksha Samandan, Sulakshana Samandan, ki under the leadership of our Prime Minister Narendra Modi, this bill was due long, so many years ago. In late 90s it was supposed to come, and now after so many years we are seeing the light of the day, and I am really really grateful to our Prime Minister. And I'm sure let me give my story. How 2007 panchayat election and I came into power because my seat was reserved for ladies, maybe I wouldn't have been there. And then once I became the ward member, then second time I was elected unopposed, became sarpanch again I got elected. So just a chance has to be given to a lady, and she can prove her worth. We ladies are equally good if not better than men. So platform has to be provided, and this platform has been given to us by our Prime Minister, and I am so very grateful to him.
and to his entire team, to all the parties of India for passing this bill unopposed, 454 votes against 2 in Lok Sabha. So it's that, in that majority it has been passed, and God bless, and a big smile to all the lady aspirants. 13 numbers in the next, hopefully, in the next 2027 assembly election. Thank you very much. Suvarna. आज हे नारी शक्ती वंदन अधिनियम अधिनियम हे पास बिल हे पास केल्या त्या बद्दल हांव मोदीजींचे खरेंच मना काळजांतल्यान धन्यवाद म्हणटा. आम्ही म्हणटा पळयलां की भारतीय जनता पार्टीच्या कार्यक्रमांनी 43 वर्षाच्या कार्यक्रम संघटना जी आसा त्या संघटनेन सदांच 33% आरक्षण हे सदांच आमकां महिलांक दिल्ले गेले वता. आणि म्हजे हांव एक कार्यकर्ता म्हणून गेली 20 वर्सां हांव भारतीय जनता पार्टीन काम करता. काम करता आसतना हांवें पळयलां की बायलांक सदांच हांगसर एक बरो मान मेळिल्लो आसा, सदांच बायलांक एक प्राधान्य दिल्लें आसा, आनी ताचेंच हांव एक उदाहरण जावन आसा. हांवें म्हजी कारकिर्द एक बूथ कार्यकर्ता म्हणून सुरू केली. बूथ कार्यकर्ता आसतना महिला मोर्चा अध्यक्ष म्हणून मतदारसंघाची जबाबदारी सांबाळी. ताचे नंतर महिला मोर्चा गोंय प्रदेशाचे उपाध्यक्ष सांबाळ्ळे, आनी सद्या म्हजे कडेन गोंय प्रदेश उपाध्यक्ष ही हे जबाबदारी सांबाळटा आसतना हांवें पळयलें की ह्या क्षेत्रांत जो काम करता आसतना आयिल्लो बरो वायट जो म्हणजे बरो जो अनुभव आसा त्या अनुभवांतल्यान म्हाका भरपूर कितें शिकपाक मेळ्ळें, आनी तातूंतल्यान हांव कॉपरेटीव जो सॅक्टर आसा तातूंतय म्हजे दोन कडेन हांव इलेक्शन लढोवन तें जिखपाक शकलें. आनी एक मुद्दाम गोश्ट हांव हांगा सांगपाक सोदतां की म्हजो खरें म्हणजे जाल्यार म्हज्या फॅमिलीन राजकारणाचो बॅकग्रावंड कांयच ना, पूण तरी आसतना पार्टीन म्हाका 2015 जिल्हा पंचायत मेंबर जावपाची संदी दिली. 2020 परत जाल्ल्या इलेक्शनाक अनरिजर्व सिटाचेर म्हाका इलेक्शन लढोवपाची संदी दिली, आनी थंय हांव भरघोस मतांनी निवडुनूय आयलें. आनी ताचे नंतर साउथ गोवाक रिप्रेजेंट करपाची संदी मेळ्ळी. साउथ गोवाचे सद्या हांव जिल्हा पंचायत अध्यक्ष म्हणून काम करता, आनी हें सगळें भारतीय जनता पक्षाच्या सरकाराक लागुनूच शक्य जाल्लें आसा. अशें हांवूच न्ही तर अश्यो कितल्योश्योच महिला आसलेल्यो जेंच्या कार्याची दाखल घेवन पार्टीन तांकां वेगळ्यो जबाबदारी दिल्ल्यो आसा, आनी हें सगळें काम फक्त भारतीय जनता पक्षाच्या सरकारान जावंक शकता. पक्षाच्या पक्षान सदांच महिलांक सन्मान दिल्लो आसा, आनी आज सुद्दां हें बील जेन्ना पास जाल्लें आसा जो महिलांक सन्मान मेळिल्लो तातूंत आनी एक सन्मानान आमच्या मानाचो तुरो आमकां मेळिल्लो आसा अशें म्हणपाक हरकत ना. आमच्या हें जें बील आसा तेजें हांव सगळ्या महिलांच्या वतीन हांव सगळ्यांक स्वागत करता त्या बिलाचें. तशेंच आमचें हें बील लोकसभेन आनी राज्यसभेन पास केल्ल्या बद्दल आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हांचें हांव अभिनंदन करता, आनी तशेंच सगळ्या महिलांच्या वतीन तांकां हांव धन्यवाद म्हणटा. देव बरें करूं. फक्त आमदार आनी मंत्र्याचीच बायल आमदार आसात, हे जेन्ना प्रत्यक्ष येतले एक हार्ड वर्किंग बायल विश्वंत कार्यकर्ता आमदार जावन पावतले काय हेच रिपीट जातले आमदार मंत्र्याच्योच बायला आमदार. एक लक्षांत दवरपाक जाय, जेन्ना आतांच मॅडम डिलायला लोगोन सांगलें, आमी पळयलें की 40 कॉन्स्टिट्युएन्सीन जे आसलेले पळय न्ही, ह्या 40 कॉन्स्टिट्युएन्सी भितर आतां पळयता आसतना आमी 3 महिला पळयता. आमकां आमचो जो आंकडो जर आमी गोंयान पळयलो किंवां 1, 2 किंवां 3 हाच्या वयर केन्ना महिला आमच्यो आमदार अश्यो जाल्यो ना. आनी हें पळयता आसतना हांव आनीक एक गजाल सांगतां. वी हॅव टू ऑल्सो सी टू इट दॅट वाय यू आर लेबलिंग ऑलवेज अ केपेबल वुमन, शी मायट बी अ वायफ ऑर एनी रिलेटेड टू दॅट पर्टिक्युलर थिंग, ओके, बट शी मे बी केपेबल ऑल्सो, लायक एज इफ मिनींग मॅडम डिलायला लोबो, शी हॅज बीन अ पंच मेंबर अँड शी हॅज गोन फ्रॉम अ पंच मेंबर टू बिकमिंग अ MLA ऑफ हर कॉन्स्टिट्युएन्सी. सो शी हॅज सीन दॅट. बिसाइड दॅट, राईट ओवर हियर यू सी सुलक्षणा सावंत ओवर हियर, हू इज अ व्हेरी गुड लेडी विथ रिस्पेक्ट टू ऑर्गनायझेशन. दॅट्स वॉट आय बिलीव, यू ऑल्सो मस्ट बिलीव इन दॅट. आणि एक लक्षांत दवरपाक जाय की पार्टी ऑर्गनायझेशनान जे काम करता हांगासर आतां 13 महिला ज्यो आसा पळय, 13 सक्षम महिला आपणय खंयसर तरी एक काम करता आसतना ती म्हणटली की ही संद म्हाका मेळूं शकता. हर ॲक्टिवनेस, तिचे ॲम्बिशन्स जे आसा पळय न्ही, शी वील सी हर सेल्फ, येस वन डे आय वील बी रिप्रेझेंटींग माय कॉन्स्टिट्युएन्सी. आनी हें करता आसतना म्हाका दिसता फक्त तुमी जशें म्हणटा तें चित्र न दिसता, साधी महिला जी आसा पळय आयज म्हज्या बरोबर ज्यो आसा पळय न्ही, आयज आमी ॲडवोकेट सुलेखा शेटी पळयता, शी इज नॉट हॅवींग एनी कायंड ऑफ अ पॉलिटिकल बॅकग्राऊंड. वी सी अनिता कवळेकर ओवर हियर, वी सी सुवर्णा तेंडुलकर हू इज ऑल्सो अ ZP नाव, इज नॉट कमिंग फ्रॉम एनी कायंड ऑफ अ पॉलिटिकल बॅकग्राऊंड. सो ऑपॉर्च्युनिटीज आर गिवन, पक्षान तांकां ऑपॉर्च्युनिटीज दिल्ल्यो आसा, आनी ताच्या खातीर ही सक्षमता येवपा खातीरच म्हाका अशें दिसता की हें बील इम्पॉर्टंट आसा. थँक्यू.
सेंसस प्रत्येक 10 वर्सांनी सेंसस जाता. सो एक लक्षात दवरपाक जाय की सेंसस जाल्या उपरानच डिलिमिटेशन जाता. दीस इज अकॉर्डिंग टू आर्टिकल 82 हो कायदो आसा की जेन्ना डिलिमिटेशन करपाक जाय डिलिमिटेशनाच्या पयलीं जें आसा पळय न्ही हें सेंसस जावपाक जाय. आनी सेंसस करणारी ही वेगळी रेजिस्ट्रेशन बॉडी जी आसा ही वेगळी आसा. ऑफिस ऑफ रजिस्ट्रार आसा ही वेगळी बॉडी आसता. वेरएज जे आमी डिलिमिटेशन म्हणटा पळय न्ही डिलिमिटेशन कमिशन जें आसा पळय इट इज कॉन्स्टिट्युटेड बाय प्रेसिडेंट ऑफ इंडिया. मॅडम आता 2011 सेन्सस म्हणून डिलिमिटेशन करूं येताले जाल्यार खंय तरी 2027 नो वी हॅव टू ऑलवेज सी टू इट की एक लक्षात दवरपाक जाय की आर्टिकल 82 प्रमाणे आणि एक गोष्ट किती झालेली असा की लास्ट जो डिलिमिटेशन झालेलो असा त्याका फ्रीज पिरियड असा अप टू 2026 कळ्ळें न्ही. आणि इट इज अ लॉ. तो लॉ असल्या कारणान 2026 मेरेन जो आसा तो डिलिमिटेशन जे जाल्ले आसा अकॉर्डिंग टू द प्रिवियस सेन्सस जो तांच्यांनी कोट केला ताच्या प्रमाणे 2026 मेरेन जो आसा वो आमकां डिलिमिटेशन करपाक आणि वेगळो मेळना. सो हेन्स फर्स्ट डी सेन्सस जातलो ह्या रिसेंट सेन्ससाचेर डिलिमिटेशन जातले. ते डिलिमिटेशन वील बी पोस्ट 2026. देर इज अ फ्रीज पिरियड कळ्ळें न्ही. आर्टिकल 82 कितें सांगता जाणा आर्टिकल 82 प्रमाणे सेन्सस जो आसा पळय न्ही तो आमचो सॉरी बिफोर डिलिमिटेशन सेन्सस जावपाक जाय. पण लक्षात दवरा लास्ट जे डिलिमिटेशन जाल्ले त्या डिलिमिटेशनाच्या प्रमाणे वो फ्रीज पिरियड केलेलो असता. तो फ्रोझन पिरियड जो असा फ्रीज पिरियड जो असा तो अप टू 2026 असा. सो 2026 पयली डिलिमिटेशन जाऊ शकता. सो इट स्टिल देयर इज अ डाउटफुल टिल 2027 विधानसभा इलेक्शन इज नॉट 100% रिझर्वेशन जाऊ शकता. एक लक्षात दवरपाक जाय आम्ही की देर आर सर्टन कॉन्स्टिट्युशनल प्रोसिजर्स जे असा पळय हे सगळे फॉलो करूनच वयचे पडटा. आणि एक लक्षात दवरा कितलेशे फावटी पॉलिटिकल वील असता सगळ्यो गजाली असतात बट अलॉंग विथ द पॉलिटिकल वील यू ऑल्सो हॅव टू अबाईड बाय द कॉन्स्टिट्युशनल प्रोसिजर्स. सो दीस इज द कॉन्स्टिट्युशनल प्रोसिजर. इट हॅज टू बी पास्ड बाय द लोकसभा राज्यसभा देन इट हॅज टू बी रेटिफाईड बाय ऑल द 50% ऑफ द स्टेट्स दॅट इज 15 ऑफ द स्टेट्स इन द कंट्री. देन यू वील हॅव अ कन्सेंट बाय द प्रेसिडेंट. देन बेस्ड ऑन द सेन्सस द लेटेस्ट सेन्सस जो जाल्लो आसा त्या लेटेस्ट सेन्ससाच्या बेजिसाचेर डिलिमिटेशन कमिशन जे आसा पळय न्ही ते डिलिमिटेशन हे करून मागीर जे आसा पळय न्ही ते वी वील कम टू नो वीच आर द कॉन्स्टिट्युएन्सीस वीच आर रिझर्व अँड ऑल दीस कायंड ऑफ थिंग्स वील हॅप. मॅडम आणि एक क्वेश्चन आता चालू आहात असं म्हणून लोक आता म्हणतात सत्तरी किंगडम चालू आहात पार्देस किंगडम चालू आहात सो असे पत्ते रिपीट जाऊचे ना. I think I have answered your question rightly. Madam, I think ST reservation is going to be 50% at the state. ST reservation at the national level is 15%. No. Sorry, 7.5%. I think the law has passed. Correct. At the point, ST bill, we have the delimitation. Goyan person, ST reservation, ना बिलकूल रावचो ना. म्हाका दिसता कितें जाणा की आमच्या देशान आमकां ती मेजॉरिटी मेळटली अँड अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट वीच इज देर आमकां फुडें हें बील लॉ कन्वर्ट करपा खातीर जी कितें नॅसेसरी रिक्वायरमेंट आसा ती आयच्या घडयेक भारतीय जनता पार्टी कडेन आसा किंवां भारतीय जनता पार्टी लॅड गव्हर्मेंटा कडेन आसा. आणि त्याच्या खातीर हांव आय वील सी टू इट दॅट इट्स अ व्हेरी गूड बिगिनींग. आणि आमकां हें बेगींतल्या बेगीन म्हणटात हें पारीत करपाक शक्य जातलें. इट वील हो एक कायदो जातलो आणि ताच्या उपरांत म्हाका दिसता खरो हक्क राजकीय पटळाचेर जो आसा पळय न्ही तो मेळटलो. म्हाका अजूनय आयज मुद्दा म्हणून सांगूंक सोदतां हांव तुमकां डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरान सदांच म्हणजे 1949 जेन्ना संविधान बरयलें तेन्ना ताणें सांगलें हांगासर खंयसर तरी संविधानान आमी समता दिता पण खंयसर तरी सामाजीक आणि आर्थिक पटळाचेर म्हणटा तशी समानता दिवपा खातीर हें रिझर्वेशन गरजेचें आसा. आणि ताच्या खातीर आमकां 75 वर्सांचो जरी काळ लागलो हांव भारतीय जनता पार्टी आणि आमचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजीक खूब उपकारी आसा तांचे आणि तांकां धन्यवाद दिता आणि अभिनंदन करता इतल्या सक्षमतेन ते मुखार सरले आणि वुमेन रिझर्वेशन बील पास करून हाडले. बरोबर आसा. हो जो विशय जो आसा पळय न्ही हो जशें आमी सांगले की जशें हें मुखार वतले त्या प्रमाणे एक एक जो विशय आसा पळय ती सॉर्ट आवट जातलो.
आणि त्याच्या खातीर परत जसे म्हणले तुमकां सेन्सस इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि हे सेन्ससाच्या प्रमाणे मुखार सरतले. थँक्यू सो मच.